प्रत्येक श्वासाशी संबंधित स्मृती जागृत ठेवली तर जीवनामध्ये ध्यान उतरतं. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक माणसाने ध्यान केलं पाहिजे. ध्यानातूनच हा धम्म आपण समजू शकतो. ध्यानाशिवाय वाचन केलेला धम्म हा केवळ बुद्धिपुरता मर्यादित राहतो. बुद्धीतून प्रज्ञेद्वारे धम्म जाणता येतो. वाचन, श्रवण यांनी केवळ बुद्धिमत्ता वाढू शकते, परंतु प्रज्ञा ही ध्यानातूनच प्राप्त होते. म्हणून ध्यान अत्यंत आवश्यक आहे. शील, समाधी, प्रज्ञा या तीन धम्माच्या आधारस्तंभातील प्रज्ञा हा जो आधारस्तंभ आहे धम्माचा मुख्य, तर त्या प्रज्ञेचा जो काही पाया आहे तो ध्यान आहे. तिथूनच प्रज्ञा ही साध्य होऊ शकते. आणि आर्यष्टांगिक मार्गानुसार केलेलं ध्यानच हे सत्य ध्यान आहे, सम्यक ध्यान आहे. जिथं आर्यष्टांगिक मार्ग नाही ते सम्यक होऊ शकत नाही. तिथून सत्य जे आहे प्राप्त होऊ शकत नाही, सत्याचा शोधही लागला जाऊ शकत नाही. ज्याची सुरुवातच मिथ्यापासून झालेली आहे तिथं सत्य कसं काय अस्तित्वात राहू शकेल, किंवा सत्याचा सार कसा काय मिळू शकणार. म्हणून जिथून सम्यक सुरुवात होते, सम्यक मार्ग आहे, आठ मार्ग आहे, आर्यष्टांगिक मार्ग आहे, तिथेच खरं ध्यान आहे, तिथेच खरा धम्म आहे, आणि तिथेच ह्या मानवी प्रगतीचं बीज आहे. म्हणून आपलं कल्याण साध्य करण्यासाठी आपण ध्यान केलं पाहिजे. ह्या अस्थिर मनाला स्थिर केलं पाहिजे, या चंचल मनाला स्थिर केलं पाहिजे.